वारधोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या शिल्पा बबन पवार यांनी शेकापच्या नीता अरुण पाटील यांचा पराभव करत वारधोली ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला. त्यानिमित्त तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच शिल्पा पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. वारधोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या शिल्पा बबन पवार यांनी शेकापच्या नीता अरुण पाटील यांचा पराभव करत वारधोली ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. त्यानिमित्त तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच शिल्पा पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, वारधोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच लता पाटील, उपसरपंच संगीता भूतांबरा, सदस्य जगदीश केंगे, सुवर्णा पाटील, सतीश पाटील, कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, युवा नेते योगेश लहाने, राहुल घरत, माजी सरपंच संजय गायकर, माजी सदस्य अरुण पवार, नामदेव भूतांबरा, अनंता पवार, जगन पवार, पुंडलिक पवार, जगदीश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये शिल्पा बबन पवार यांची आज निवड झालेली आहे. मी सर्वांच्या वतीनं माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब व सर्व तालुक्याच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी ह्या ग्रामपंचायतीचा कारभार सर्वांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीने करावा अशी मी त्यांना शुभेच्छा देत असताना, आपण या गावाचा कारभार तुमच्या हातात, सर्व गाववाल्यांनी ही सत्ता दिलेली आहे आणि त्या सत्तेचा उपयोग लोकांसाठी करावा अशा प्रकारचे आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्व सदस्यांना एकत्र घेऊन आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारचे आपल्याला शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.